असा सीन झालाय तो जोगेंद्र असणारचा. यो जोगेंद्र, ताराबाई जोगेंद्र असं करत असतो, भावंडार ला दुंगा इकडे धावत नाही, काय करायचं मित्रांनो. आणि ती बघा त्याला गाणं बोलायचं सुटले, तिकडे बघा तो बघा गप्पुरी. अरे हो रे हो, हे आता तिलगुळ आहेत, गोडगोळ बोला आमच्याशी. तुला देतो तर तिलगुळ घे आणि असंच माझा रोज फोटो काढ. यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जाणार आहोत परत पतंग उडवायला. मित्रांनो आपली पब्लिक गेलेली आहे पुढे, आपल्या मी लास्टला राहिलो. आपला एक मेंबर आहे बंटी नावाचा, त्याला घ्यायला तो बोलतो की त्याला टाइम लागेल. मग मित्रांनो मी म्हणलं की मग जातो, चला आपली पोरं पुतले छोडलं. मित्रांनो इकडे डॉग आहे मला वाटतं. आणि मित्रांनो आज आम्ही कौवा पतंग आणलेला आहे. मित्रांनो पाहू शकता सुरुवात झालेली आहे पतंग उडवायला. तो आपला बाबू दादा आहे आणि इकडे तन्मय आणि गुंड्या दादा इथे उडवतात पतंग. हे बघा मित्रांनो आपला बाबू दादा फर्स्ट पतंग उडवत आहे, त्याची पतंग उडत पण आहे चांगल्या प्रकारे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही मस्त पैकी उडवत आहे तो, ती आपली पहिली जुनी पतंग उडवत आहे तो. आता ते दोन कवी दादा आणि तन्मय उडवतोय. आता पाहू शकता बघा आपला मित्र बाबू दादा कशी पतंग उडवत आहे तो बघा. मस्त पैकी मला माहिती नव्हतं त्याला पतंग उडवत आहे ते. मित्रांनो बघा बघा मित्रांनो मस्त पैकी पतंग उडवत आहे तो. पोरं पण आले दोन, आपल्या पतंगाची वाट लावली पाहिजे त्यांनी. मित्रांनो मस्त वेगळी तो उडवत आहे पाहू शकतो. मित्रांनो थोड्या हवाचा प्रॉब्लेम नाही एवढा, थोडा बी हवाचा प्रॉब्लेम नाही, आहे हवा पण थोडी पाहिजे मित्रांनो. अजून त्या दिवशी बघितली पाहिजे होती मित्रांनो, हवेमुळे पतंग फाटली आमची. आणि आता असं वाटतंय पतंगच नाही, पतंगमुळे हवाच नाही असं होत आहे. मित्र पाहू शकता तुम्ही मस्त वेगळी हवा आहे आता आली आहे थोडीशी. इकडे आपला कवा उडत आहे, कवा पतंग. आणि आपली कालची दुकानातली आलेली आहे. मित्रांनो आपला थोडा बहुत मान्या संपायला आला आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला कव्वा पतंग दाखवतो. मित्रांनो बघा इथे पतंगबाजी चालू आहे. आपली एक पतंग खालती उतरवलेली आहे. आमचं म्हणणं होतं की तीन पतंग घेऊ तोडायचे. बघा मित्रांनो ही पतंग आपली पोचलेली आहे, मस्तपैकी गेलेली आहे, बघू शकत नाही. आपला बाबूदा पतंग आहे, तन्मय आणि बाबूदा मध्ये भांडण होत आहे पतंगीवरून. इथे आपला गुंड्या दादा खुश आहे पतंग उडवली. मित्रांनो इथे तुटलेली आहे, तुटली तुटली मित्रांनो, मित्रांनो तुटलेली आहे, मित्रांनो तुटलेली आहे. बोलो तन्मय मित्र गेलेला आहे पतंग घेण्यासाठी. तर त्या दिवशी सीन झाला आपला मांजा गेला. मित्रांनो पतंग आपली आई येणार मला माहिती, आपली पतंग मित्रांनो घाबरायचं नाही. बोलू दादा मित्रांनो 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 सीन झालेला आहे. मित्रांनो सीन झालेला आहे आपल्याकडे. मित्रांनो या प्रकारे मी पतंग वाचवलेला आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, मित्रांनो मी पतंग वाचवली आहे. तन्मय आपला तन्मय गुरु काही कामाचा नाही, फक्त फक्त बोलायची कामं तोंडाची वाचा. मित्रांनो आता आपण आपला बाबूदा कव्वा पतंग उडवत आहे. मित्रांनो पाहू शकता आपली पतंग तुटली होती, कटली होती, पण वाचलेली आहे. या प्रकारे आपण वाचवलेली आहे पतंगला. आताही बघा मित्रांनो आपली कव्वा पतंग आहे इकडे. या पतंगीला आता आपण नेणार आहोत. बघा आपला बाबू दादा इथे. अरे मांजा गुतळला सगळा. मित्रांनो मांजा गुतलेला आहे. मित्रांनो मांजा गुतले बघा. तन्मय मित्र आपला तो मांजा लागला, मांजे लागलेला आहे. मित्रांनो हा बघा दादा इथे पतंग उडवत आहे आपला. अजून काढलास ना. हे बघा मित्रांनो हे केलास ना. मित्रांनो मस्त की हवा आहे. तुम्ही जर कधी कोपरगाव आला ना इकडे नक्की या, विसरू नका इकडे नक्की आहे, कधी या. Why do I baby why do I love the touch but never love the feeling why do I baby why do I love the touch but never love the feeling
चला पाहू शकता मांजा गुंडलाच आहे मी. तो मस्त गात कुठ झालेले आहे मित्र. आमचं म्हणणं यो जोगिंदर तारावाई जोगिंदर असं करत असतो फाउंडर लावून का इकडे आवाज नाही काय करायचं मित्रांनो. आणि ती बघा त्याला गाणं बोलायचं सुटलं तिकडे बघा तो बघा. अरे हो अरे हो आलू आलू हा उमरावर जात उडाय रे तुमच्यावर ना जायचं तुला. आम्हाला एक गोष्ट वाईट वाटते त्या टाकीच्या इकडे एक माणसाची पतंग उडते आणि आमची उडत नाही. खूप दुःख होतं मित्रांनो खूप दुःख होतं. त्या बाईला काही समजत नाही त्याचं काय झालं ते. तो धाग गुंडल्याचं काम करतोय धोका खराब झाला मित्रांनो. आमच्या इकडे एक पोरगा गच्चीवर पतंग उडतोय आणि आम्हाला खूप वाईट वाटतंय. आमची रोज बदून जाते आणि आज काय झालं मकर संक्रांत नाही म्हणू काय काटागाटी लागते. आता लागली लागली गुंडाला लागली. चला देव आणून दे. आम्ही काकींकडे आलोय. आज त्यांच्याकडे हळदी कुंकू वगैरे आणि महिलांना त्यांनी बोलवलंय. आता इथले सोडायला ते दाखवू सर्व हळदी कुंकू वगैरे कसं करतात. हळदी कुंकूचं सामान ना म्हणजे हळदी कुंकूला देणार आहे. बघा छोट्या छोट्या पर्स आहेत मस्त वाटतात. आमच्या काके बघा कशा नटल्यात एकदम चांगल्या. त्यांची मदत करायला बघा तुम्ही. पोरी आता पायका अजून ते तुमचं हे आता तिलगुळ आहेत गोडगोळा बोला आमच्याशी. बाबूला मी फरत तू कांदा रे आमचा दोघांचा असं पकड ना. मी बाबूला असं फक्त म्हणते छोकरू आला चेतनचा आणि आमची मुलांनी लाडू खायला आणि मग त्याच्यामध्ये आला. अजून काय बोलायचा हे बघा असं बोलायचं दाखवून काकी काय कॉमेडी करत बोला हो बो देवा देवा माझ्या बाई येऊन
आमच्या काकी काहीच नाही बोलत आहे. बाबा काय बोलत नाही, त्याला सुचत नाही काय बोलणं. गोड गोड बोला आणि दरवर्षी या. दरवर्षी बोल काकी. आणखी कधी येते लवकर? लड्डू काय लाडू ठेवायचं ना. काकी फूल पाडला आणि पाहिजे भाजून झालेली आहे आणि बघा मस्त. आणि आमची पोरं आहे बघा. ब्रॉन्झ वर राहिले त्यांनी खायला बसणार आहोत. मस्त इकडे वास सुटलेला आहे मित्रांनो. बघा आपला तन्मय मित्र खायला सुरुवात करतोय. आता आपण पण तो खाऊ आता मस्त पैकी. अवघ आपला मित्र आलेला आहे इकडे ओंकार पाटील. आणि अवघा इथे ऋषी पण सुरुवात करत आहे. अवघा आपला मित्र ऋषी आणि बाबू दादा इकडे घालती काढत आहे सगळा मीठ मसाला लावत आहे. मित्रांनो आता तुम्हाला आम्ही खाताना भेटू. मस्त स्लाइस पीस काढलेला आहे मी. आमचं वासूला आता खातोय. त्याचा कधी भेटलाच नाही. काय नाही आमचा आमचा काय तो चांगला मुलगा. अरे ओंकार अरे दाटली नसते काय मुन्ना आवरे करणं करतोय रे तू काय. सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करणार आहोत नेक्स्ट ब्लॉग पण तुम्ही पहा ना. मी मिळूया थोड्या दिवसानंतर. बाय बाय.